संतनगरी शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या भरधाव शिवशाहीने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास रिधोरा परिसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ घडली. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील 44 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावल्याचे समजते. मात्र या भीषण दुर्घटनेत शिवशाही बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे. प्राप्त माहितीनुसार अकोला क्रमांक 2 आगारातील MH09EM1792 क्रमांकाची शिवशाही बस सकाळी अकोला येथून शेगावकडे गेली होती. विनावाहक असलेली शिवशाही बस चालक PN डोंगरे शेगाव येथून परत येऊन येत असताना महामार्ग क्रमांक 6 रिधोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बस पोहोचली असता चालकाच्या कॅबिन मध्ये अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली व सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आला असून एसटी महामंडळ सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी आणखी किती दिवस खेळणार असल्याचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला. गाडी नंबर 17 अकोला जवळची गाडी आहे. चालक उसके ऊपर शेगाव से अकोला आ रहा था इनोवा. क्या हुआ फिर? क्या हुआ? गाड़ी में बास आ रही, बास आई थी. मैंने गाड़ी खड़ी किया. खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दिखी. फिर पैसेंजर को एसी बंद किया. फिर एसी बंद करने गाड़ी हैंड ब्रेक बंद किया. सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया. नीचे उतारने के बाद आग बढ़ती बढ़ती गई तो सिलेंडर के बाद 4 सिलेंडर पड़े. वो सिलेंडर टैंकर वाले से लिया, वो भी पड़े. तो बाकी वाले लड़के आए 2-3, उन्होंने भी सिलेंडर फोड़ा. प्रवासी को कोई मार नहीं. कितने कितने प्रवासी थे? 44 थे. अचानक लग रही है. कहाँ से कहाँ जा रही थी? शेगाँव से अकोला जा. थैंक यू.